नमस्कार. अल्ट्रा मराठीवर अमित कडून तुमचं मनपूर्वक स्वागत. आपण देऊळ हा सिनेमा नक्कीच पाहिला असेल. अहो कुलकर्ण्यांचा, दोन कुलकर्णी एकत्र आल्यानंतर देऊळ सारखी कलाकृती जर बनू शकते तर हेच दोन कुलकर्णी म्हणजेच गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत हायवेच्या निमित्तानं. म्हणजे माणसं कितीही बोचरी काटेरी असली ना तरीही माझी म्हटली की आपलीशी होऊन जातात. तुम्ही म्हणाल हा सिनेमा नक्की कसा आहे, तर मी म्हणेन हा सिनेमा आपण सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन एकदा का होईना पाहायला हवा. कारण मराठी सिनेमासृष्टीमध्ये फार वेगवेगळं घडतं आहे गेल्या कित्येक वर्षांपासून, पण या सिनेमामध्ये यापेक्षा आणखीन बरंचसं वेगळं आहे. कारण आजवर कदाचित आपण बरीच प्रवासवर्णनं वाचली असतील किंवा सिनेमाच्या माध्यमातून पाहिली असतील. हा एक प्रवास आहे पण प्रवास वर्णन नाही. मुंबई पुणे या प्रवासामध्ये समाविष्ट असलेल्या अनेक स्वभावांचं चित्रण या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आलेलं आहे. कोणी त्यांच्या प्रायव्हेट कारमधून करतंय, कोणी ट्रकमधून करतंय, कोणी बसने करतंय, तर कोणी एखाद्या टुरिस्ट गाडीतून. पण एकंदरीत काय तर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्रित भेटल्यानंतर तिथे काय गमती जमती होता आणि मुंबईहून निघालेल्या या सगळ्या प्रवाशांचा पुण्यापर्यंतचा प्रवास कसा घडतोय हे पाहण्यासारखं आहे. एखाद्या व्यक्तीचं प्रोफेशन त्याच्या स्वभावातून व्यक्त होत असतं आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेमसुद्धा कधीकधी आपल्या नजरेसमोर येत असतात. या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक आणि लेखकानं असेच काही स्वभाव एकत्र आणलेले आहेत आणि ते पडद्यावर एका विनोदी पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सगळ्यांना जाणवतं की दैनंदिन जीवनामध्ये अशा काही व्यक्तींना आपणही पाहिलेलं असतं किंवा अशा काही व्यक्ती आपल्या चांगल्या ओळखीच्या सुद्धा असतात आणि त्यावेळेस मात्र आपल्या गालावर हसू आल्याशिवाय राहत नाही. यामध्ये ड्रायव्हरचा देखील एक अतिशय महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक गाडीतला ड्रायव्हर वेगवेगळ्या स्वभावाचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणाल या सिनेमाचा नायक कोण, तर या सिनेमात नायकच नाही मुळी. अहो कारण प्रत्येक गाडीतलं प्रत्येक पात्र हे सिनेमामध्ये आहे पण त्याच्या एकट्याभोवती काही सिनेमाची कथा फिरत नाही, त्याच्यामुळे या सिनेमाला मुख्य नायक असा कोणीच नाही. या सिनेमातले सगळेच पात्र महत्त्वाचे आहेत. अनेक पात्रांना घेऊन एक मोठी टीम तयार करणं आणि त्यांच्याकडून असा प्रवासावर आधारित असणारा सिनेमा तयार करणं ही खरंच कठीण गोष्ट आहे. यामध्ये आपल्याला कॅमेऱ्याचं प्रभावी वर्क दिसून येतं आणि त्याचसोबत प्रत्येक कलाकाराचा दांडगा अभिनय. या सिनेमामध्ये गिरीश कुलकर्णी सुद्धा आपल्याला अभिनय करताना दिसतोय, ज्यानं स्वतः या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लिहिलेले आहेत. त्याचसोबत मुक्ता बर्वेनं सुद्धा एक कॅरेक्टर केलेला आहे. यांच्यासोबत इतर अनेक कलाकार आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतात, मग तो सुनील बर्वे असो, किशोर कदम असो, श्रीकांत यादव असो किंवा दोन बॉलिवूडच्या कलाकार. या सगळ्या कलाकारांसमवेत अजूनही बरेचसे कलाकार आहेत जे चित्रपटाची कथा पुढे नेण्यासाठी कारणीभूत ठरतात. या चित्रपटामध्ये नक्की काय काय घडतं, प्रत्येक प्रसंगात काय घडतं, मुंबईतून निघण्या अगोदर आणि निघाल्यानंतर पुण्यात पोहोचेपर्यंत यांच्या प्रवासामध्ये किती गमती जमती घडतात, हा खरं तर एक अनुभव आहे आणि तो अनुभव आपण सगळ्यांनी अनुभवावा सिनेमागृहात जाऊन, अशी आमची इच्छा आहे. हायवे हा सिनेमा पचायला फार हलका फुलका आहे आणि एकंदरीत हा एक सुखद अनुभव आपणही घ्यावा अशी आमची इच्छा आहे. आमचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांमधून कळवाच आणि त्याचसोबत हायवेचा तुमचा प्रवास कसा झाला हे देखील कळवायला विसरू नका. पाहत रहा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.